एकनाथ शिंदे समजा एकटे आले तर बाकीच्या 15 लोकांचं काय? त्यांना तुम्ही वाऱ्यावर सोडणार का? 15 जणांना तर आणू शकत नाही तुम्ही, कारण हे काय पहिल्या लॉटमध्ये जे डिस्क्वालिफाय होतील ते काय एकटेच होणार नाहीयेत, कारण पहिला लॉट 16 लोकांचा आहे, त्याच्यामुळे बाकीच्या 15 काय? बाकीच्या 15 विचारलं का? राजकारणातल्या प्रत्येक अपडेट्ससाठी सरकार नामाला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करा. टेक्निकल मुद्दा असा आहे की मध्यंतरी जे देवेंद्र फडणवीस यांनी मत व्यक्त केलं होतं की समजा जर एकनाथ शिंदे अपात्र ठरले तर आम्ही त्यांना विधान परिषदेवर घेऊ आणि त्यांना आम्ही मुख्यमंत्री करू, तर तांत्रिकदृष्ट्या हे शक्य आहे का? यामधला काही तुम्ही भाग सांगू शकता? कसं आहे याच्यामध्ये कायदा वेगवेगळा आहे, आता तो तपासून बघावा लागेल की विधान परिषदेवरती त्यांना, कारण ज्यावेळेला ते डिस्क्वालिफाय होतील त्यावेळेला त्यांची मेंबरशिप डिस्क्वालिफाईड होईल विधानसभेतली. विधान परिषदेमध्ये त्यांना नेणं शक्य आहे की नाही, कुठल्या विधानसभेच्या फॅकल्टीमधनं ते निवडून येणार, या सगळ्या गोष्टी आहेत ना. राज्यपाल म्हणून नियुक्तीमध्ये निवडून येणार का आमदारकीचा कोणीतरी राजीनामा देऊन कोणाचा तरी एकाचा बळी घेऊन ते निवडून येणार, आणि जरी एकनाथ शिंदे समजा एकटे आले तर बाकीच्या 15 लोकांचं काय? त्यांना तुम्ही वाऱ्यावर सोडणार का? 15 जणांना तर आणू शकत नाही तुम्ही, कारण हे काय पहिल्या लॉटमध्ये जे डिस्क्वालिफाय होतील ते काय एकटेच होणार नाहीयेत, कारण पहिला लॉट 16 लोकांचा आहे, त्याच्यामुळे बाकीच्या 15 काय? बाकीच्या 15 विचारलं का की तुमचं काय ते? त्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी जरी हा पर्याय सांगितला असेल तो कायदेशीर बरोबर आहे का चुकीचा आहे हा नंतरचा प्रश्न आहे. म्हणजे याचा अर्थ देवेंद्र फडणवीसांची खात्री पटलेली आहे की हे डिस्क्वालिफाय होणार, आणि समजा त्यांना आणायचं जरी ठरलं तरी मग बाकीच्या ज्यांनी त्यांच्यासाठी त्याग केला असं म्हणतायत, उठाव केला, बंड केलं, त्या बंडखोरांचं काय? उठावखोरांचं काय? त्यांना तर मुठमातीच मिळेल. निलंबन कालावधी 6 वर्षांचा नाही, हा निलंबन कालावधी त्यांची टर्म संपेपर्यंतचा असेल. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.